मुळा नदी पात्रातील बंधारे भरून मिळावेत या मागणीसाठी राहुरी नेवासा मार्गावरील करजगाव येथे शुक्रवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी रस्ता रोको आंदोलन केलं. मुळा धरणात अंदाजे 17 TMC पाणीसाठा आहे. शासनाच्या अध्यादेशानुसार जायकवाडी धरणासाठी मुळा धरणातून 7 TMC पाणी सोडण्यात आलंय. सदरील पाण्यातून बंधारे भरून घेतली तर शेतकऱ्यांना फायदा होईल, मात्र जायकवाडीला पाणी सोडलं तर नंतर बंधारे भरणं अशक्य होणार आहे. महाराष्ट्र शासनानं करोडो रुपये खर्च करून नदीपात्रात ठिकठिकाणी बंधारे बांधले, मात्र त्यात पाणीच नाही. पाण्याची पातळी खालवल्यानं नदीपात्र अगदी कोरडी ठाक पडली आहेत, त्यामुळं परिसराचं अगदी वाळवंट झालंय. परिसरात पिण्याच्या पाण्याचा कुठलाही प्रकारचा स्रोत नाहीये. जे पाणी उपलब्ध आहे ते क्षारयुक्त असून पिण्यास अपायकारक असल्याचा अहवाल आरोग्य विभागानं दिलाय. मुळा धरणात 14.5 TMC पेक्षा जास्त पाणी असेल तर नदीपात्रात सोडण्याची व्यवस्था आहे, त्यामुळं मुळा धरणातील एकूण पाणीसाठ्याचा 10% पाणीसाठा हा नदीपात्रातील बंधारे भरवण्यासाठी मिळावा अशी जनतेची मागणी आहे. या आंदोलनात करजगाव, पाणेगाव, अमळनेर, निंभाडी, वाटापूर, मांजरी आदी गावातील सर्वपक्षीय कार्यकर्ते, राजेंद्र टेमके, शिवसेना तालुका प्रमुख बाळासाहेब पवार, सोनईचे पोलीस उपनिरीक्षक बिहाणी, मुळा पाटबंधाऱ्याचे अभियंता नवलाखे, पाणेगावचे सरपंच घोलप आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ठिकाणी करजगावमध्ये आम्ही तहसीलदार आणि पोलीस प्रशासन आणि पाटबंधारे विभागाला आज जो रस्ता रोको करणार आहोत त्याची माहिती दिलेली होती. या ठिकाणी 15 ते 20 गावातील सर्वसामान्य शेतकरी या ठिकाणी जमा झाले. शेतकऱ्या आणि प्रशासनामध्ये फार बाचाबाची झाली. प्रशासन पोलीस पाटबंधारे खातं आम्हाला फाय टाकू देत नव्हतं. त्यावेळेस सर्व सामान्य शेतकऱ्यांची अशी भूमिका होती की जायकवाडीमध्ये 47 TMC पाणी शिल्लक असताना नगर जिल्ह्यावर अन्याय करण्यासाठी प्रशासनानं हा जो घाट घातला आणि जे साठेलोटं केलं हा खऱ्या अर्थानं शेतकरी उद्ध्वस्त करण्याचा मार्ग आहे. आणि म्हणून नगर जिल्ह्यातला सर्व मंत्री असतील, आमदार असतील, त्यांनी त्यांच्या पद्धतीनं आवाज विधानसभेमध्ये आणि रस्ते रुटवलेला आहे. आपण एक सर्वसामान्य झोपडीत जलमलेलं शेतकरी आहे आणि म्हणून शेतकऱ्यांनी शेतीसाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून आम्ही आमच्या पद्धतीनं आमच्या गावामध्ये आंदोलन आज ठरवलं. त्या ठिकाणं सर्वसामान्य शेतकरी आणि हजारो लोकांनं त्याला दाद दिली. हे सर्व प्रशासनानं पाहिलं आणि पाटबंधारे खात्याने पाहिलं. तरी पण या ठिकाणी नवलखे साहेब आले, खऱ्या अर्थानं महसूलचं कोणी फिरकलं नाही, तहसीलदार आले नाही, त्याचाही आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो. जायकवाडीमध्ये 47 TMC पाणी असताना हे जे धरणातलं पाणी चाललेलं आहे खऱ्या अर्थानं बिअर आणि उद्योगपती धार्जिना असं हे सरकारचं धोरण आहे. परंतु या ठिकाणी कायाची सेवा करणारा शेतकरी शेतमजूर याच्यावर फार मोठा अन्याय झाल्याची भावना संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये आहे. करजगाव येथे रस्ता रोको आंदोलन झालेलं आहे की बंधारे भरून घेण्याविषयी लोकांची भावना तीव्र आहे. याबाबत आम्ही आमच्या वरिष्ठ कार्यालय या गोष्टी कळल्या आहेत आणि वरिष्ठ पातळीवर आमदारांची आणि सचिवांची चर्चा चालू आहे. चर्चेअंती बंधारे भरण्याचा निर्णय होणे अपेक्षित आहे, पण अद्यापर्यंत निर्णय आलेला नाही आहे. वरून तरतूद झालं ताबडतोब पाणी संपल्यानंतर जायकवाडीचं बंधारे भरून येण्याची तरतूद करण्यात येतात. आज हे 3 नंतर फळ्या टाकणार आहेत बंधारं? नाही ना, जोपर्यंत खाली 3.7 TMC पाणी चालू त्यांना मिळत नाही जायकवाडीला तोपर्यंत फळ्या टाकता येणं शक्य नाही, कारण ते कोण एकदम शेवटच्या टोकाच्या भूमिकेला जात आहे त्याबद्दल. नाही नाही, त्या कोर्टाचा अवमान करणं शक्य नाही ना. जोपर्यंत खाली जायकवाडीला 3.7 TMC पाणी जात नाही तोपर्यंत ते फळ्या टाकणं शक्य होणार नाही. संपल्यानंतर जे जादाचं पाणी लागणार आहे त्याची तरतूद करण्याविषयी वर चर्चा चालू आहे. नाही, प्रशासन मुळा पाडबंधारे असलं तर कोर्ट ऑफ कंटेम्प्ट असल्यामुळं ते शेवट जिल्हाधिकाऱ्याच्या अख्तियारातला विषय येतो ना. बरं, यांना तुम्ही काही लेखी आश्वासन वगैरे काय? लेखी आश्वासन आम्ही काहीच देऊ शकत नाही ना, कारण आमच्याकडे आज तरतूद तशी नाही आहे बंधारे भरून घेण्याची. C24 तासासाठी प्रतिनिधी शंकर नाबदे, नेवासा.